प्रचंड भ्रष्टाचार, महायुती नवे महालूट सुरू आहे। ही जी महायुती झाली ना तीन पक्षाची, ते ट्रिपल इंजिन जास्त तेल खाती आहे सरकारच्या तिजोरीतलं। तेल म्हणजे रक्त, जेवढं शोषण करायचं सगळं चाललेलं आहे, जेवढं तेल खाण्याचं प्रकार वाढलेलं आहे त्या ट्रिपल इंजिन सरकारचं, म्हणजे तेल जास्त लागतं, जेवढं इंजिन जास्त तेवढं तेल इंधन जास्त, तेवढा इंधन राज्याच्या तिजोरीतून लुटण्याचं काम माझा थेट आरोप आहे। आणि सगळे नियम बाह्य कामं सुरू आहे, बदल्यामध्ये प्रचंड पैसे खाले जात आहेत, बदल्यांचे रेट ठरवून लुटणं सुरू आहे। आणि तुम्हाला या पलीकडे सांगतो, कामगारांची निधी जी आहे, बांधकाम कामगार, त्यामध्ये लूट सुरू आहे, कोळसा खरेदीमध्ये लूट सुरू आहे, विजेचे दर वाढवून ठेवलेत, 37% विजेचे दर वाढवलेत आणि सामान्य माणसाची लूट सुरू केलेली आहे, त्यामुळे भ्रष्टाचाराचा कळस झालेला आहे। खोदा पहाड निकला छुवा म्हणतात ना, घोषणाबाजी आहे, काही कोणाच्या पदरात पडलेलं नाही। अजूनही 2022 गारपीट झाली आणि शेतकऱ्याचं कमरनं मोडलं, रुपया दिला नाही, आता घोषणा केली पण पैसेच नाहीत। कारण पैशात नाही याचं कारण असं आहे की या पक्षपोळीनंतर तिजोरीची लूट या राज्यामध्ये झाली, तिजोरी फार वाईट आहे, कर्जाचा बोजा राज्यावर प्रचंड वाढलेला आहे, आपली पत कर्ज नवीन काढण्याची आता संपत आहे आणि अशा स्थितीमध्ये घोषणा करायचं पण काम करायचं नाही, ही स्थिती या राज्यामध्ये आहे।